हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत फॉर्म्युला. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये आपल्याला जेव्हा म्हटलं जातं सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे काय होतं की आपण दिलेला जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू काढतो. मग आपण आत्तापर्यंत दोन पद्धती पाहिलेल्या आहेत ज्याच्यामधून आपण त्याची व्हॅल्युएशन काढलेली आहे, त्याची व्हॅल्यू काढलेली आहे. आता तिसरी पद्धत बघायची आहे, ती म्हणजे फॉर्म्युला. तर पहिल्या दोन पद्धती काय काय होत्या? तर फॅक्टरायझेशन होतं, जे आपण इयत्ता 8वीमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. यावर्षीसुद्धा आपण पुन्हा पद एकदा रिवाईज करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथडने आपण उत्तर काढलं. आता आपण पाहणार आहोत फॉर्म्युलाने उत्तर काढायचं. त्याच्या अगोदर आपण बघूया आपला स्टँडर्ड फॉर्म आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचा कसा असतो. मग हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. म्हणजे एक्स स्क्वेअर बरोबर जो कोइफिशियंट आहे त्याला आपण ए मानणार आहोत, एक्स बरोबर जो कोइफिशियंट आहे त्याला आपण बी मानणार आहोत, आणि कॉन्स्टंट जो आहे त्याला आपण सी मानणार आहोत. मग जर मी म्हटलं एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13, तर ए काय होईल आपला, इथे काहीच नाही म्हणजे 1. बी काय होईल 14, नुसता 14 आहे का, तर मायनस 14 आहे. तर तुम्ही म्हणाल की मग तुम्ही 1 का नाही लिहिलं मायनस, किंवा 1 का नाही काही लिहिलं, किंवा प्लस का ना त्याला लिहिलं. तर बघा इथे कोणती साईन नाही, म्हणजे प्लसची साईन, आपल्याला प्लसची साईन नाही लिहिली तरी चालते, पण मात्र मायनसची साईन आपल्याला लिहावीच लागते, आणि म्हणून मायनस 14. लिहिताना साईन्स बदलू नका, साईन्स चुकवू नका, साईन्स चुकवल्यात तुमचा आन्सर चुकणार आहे. मग सी इज इक्वल टू काय आहे, 13. प्लस 13 आहे, मग आपण नुसतं 13 घेतलं. आता आपल्याला बघायचं आहे एक्झॅक्टली फॉर्म्युला काय आहे. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तो फॉर्म्युला दाखवलेला आहे. मी तुम्हाला एकदा दाखवून देते कुठे हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. तर तुम्हाला दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं पहिलं तुम्ही रूपांतर जे आहे ते व्हॅल्युएशनमध्ये, म्हणजे ए बी सी फॉर्ममध्ये करून घेणार आहात. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 14, सी इज इक्वल टू 13. तुम्हाला दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनप्रमाणे तुमचे हे व्हॅल्युएशन येणार आहेत, व्हॅल्यूज येणार आहे. आता आपण पाहूया आपला दिलेला फॉर्म्युला काय आहे. तुम्ही एकदा फॉर्म्युलाला जो आहे तो अंडरलाईन हवं तर करून घ्या. आणि म्हटलेलं आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन द रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा आपला फॉर्म्युला आहे. आता इथे एक्स म्हणजे काय आहे, तर कुठलाही दिलेला व्हेरिएबल. मग आत्ताच्या आपल्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलेला होता एम हा व्हेरिएबल आहे. मग आपण त्याला मॉडिफाय करून घेणार आहोत ॲज पर द अवर क्वाड्रेटिक इक्वेशन. आपण त्याला मॉडिफाय करून घेणार आहोत एम इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन द रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. लिहून घेऊया, बघून घेऊया आपण आपला आन्सर कसं येणार आहे ते. चला आपण आता एम इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन द रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अप सॉरी अपॉन 2a. चला लिहायला सुरुवात करूया. मायनसची साईन आहे, बीची व्हॅल्यू काय आहे, मायनस 14 आहे. मायनस जेव्हा आपल्याला येते ना साईन हे, त्यावेळेला आपण सहसा ती ब्रॅकेटमध्ये टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. प्लस मायनस बी स्क्वेअर काय आहे, म्हणजे मायनस 14 स्क्वेअर मायनस 4. ए काय आहे, याची व्हॅल्यू 1. सीची व्हॅल्यू किती आहे, 13 अपॉन 2. एची व्हॅल्यू 1. आता मायनस मायनस 14 प्लस 14 झाला, किंवा आपण म्हणूया मायनस म्हणून आतमध्ये साईन बदलली, 14 प्लस मायनस. आता लिहा मायनस 14चा स्क्वेअर किती आहे, 196 मायनस 13 4 52 अपॉन 2 × 1 याने के 2. आता करून घेऊया पुढे 14 ओके प्लस
मायनस किती आन्सर आलेलं आय 196 52 मायनस केले 6 मायनस 2 4 9 मायनस 5 4 1 ॲज इट इज अपॉन 2 म्हणजे काय आलेला आहे 144. आता 144 आपला इन द रूट आहे म्हणजे आपण बाहेर जेव्हा काढणार तेव्हा त्याचा आन्सर काय येणार आहे 12, कारण 144 स्क्वेअर रूट आहे 12. मग जेव्हा आपण आता लिहिणार आहोत, आता इथे आपल्या प्रत्येक ठिकाणी लिहायचं आहे एम इज इक्वल टू एम इज इक्वल टू एम इज इक्वल टू, मग आता आपण इथे लिहिणार आहोत एम इज इक्वल टू 14 प्लस 12, कारण इथे बघा आपल्याला साईन दिलेली आहे प्लस आणि मायनस, कारण जेव्हा पण आपलं इन द स्क्वेअर रूट आन्सर आहे त्यावेळेला त्याला एकदा एकदा प्लस घ्यावं लागेल, एकदा मायनस घ्यावं लागेल अपॉन 2 ऑर 14 मायनस 12 अपॉन 2. मग एम इज इक्वल टू 14 प्लस 12 किती झाले आपले 4 प्लस 2 6 आणि 26 अपॉन 2 ऑर 14 मायनस 12 म्हणजे 2 अपॉन 2. मग एम इज इक्वल टू 26 अपॉन 2 म्हणजे 13 ऑर 2 वन झा 2 याने के 1, म्हणजे आपला आन्सर आलेलं आहे 13 ऑर 1, म्हणजे आपले रूट्स आलेले आहेत. मग आपण इथे लिहिलं आहोत वाक्य 13 अँड 1 आर द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता जर का आपल्याला कळलंच नाही की आपण लिहिलेला फॉर्म्युला हा करेक्ट आहे की नाही, आपण फॉर्म्युलाने उत्तर काढलं ते करेक्ट आहे की नाही, मग फॅक्टरायझेशनने आपण उत्तर काढून बघू शकतो की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. बघूया आपण, आपल्याला कळलेलं आहे 13 आणि 1 आपला आन्सर आलेलं आहे. आपण हे सगळं काढून टाकूया, ए इज इक्वल टू पासून सगळं काढून टाकूया आणि बघूया आपला आन्सर करेक्ट येतं का. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, इथे आपल्याला काय करायचं आहे ते सोपी पद्धत काय किंवा सोप्या पद्धतीने आपण हे आन्सर कसं काढू शकतो. तर आपण जर का बी स्क्वेअर मायनस 4 ए सीची अगोदरच्या व्हॅल्यू काढून घेतली, तर ज्यावेळेला डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत तेव्हा डायरेक्ट त्यामध्ये पुट ऑन केली तर आपल्याला एवढं सगळं करत बसण्याची गरज पडणार नाही. शेवटी काय लागणार जागा तेवढीच आहे, पण हे उत्तर पटापट आपलं काढता येईल म्हणून तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा डायरेक्ट असंही आन्सर काढू शकता. आता आपण आन्सर चेक करून घेऊया 13 आणि 1 आपला आन्सर करेक्ट आहे की नाही. ओके, तिथून आपण खोडून टाकूया. आपल्याला आता डायरेक्टली फॅक्टरायझेशनने जी पद्धत आपण 8वीमध्ये शिकलेलो त्या पद्धतीने बघूया आपला आन्सर करेक्ट आहे की नाही. मी ते उत्तर लिहून ठेवते, एम इज इक्वल टू 13 ऑर एम इज इक्वल टू 1. एम स्क्वेअर मायनस 14 एम प्लस 13 म्हणजे 13 अशा प्रकारे करायचं आहे, त्याचं ॲडिशन केल्यानंतर आन्सर माझं 14 येणार आहे. मग मी म्हटलं 13 वनचा 13 झालं आणि कॉमन साईन काय आहे मायनसची आहे, म्हणजे मायनस 13 मायनस 1 मायनस 14 आणि मायनस 13 इंटू मायनस 1 इज इक्वल टू प्लस 13 लिहून घेतलेलं आहे. एम स्क्वेअर मायनस 13 एम मायनस एम प्लस 13. कॉमन काढलेलं आहे, एम निघालेला आहे, एम मायनस 13 कॉमन काहीच नाही म्हणून 1 लिहून घेतलेलं आहे, पण मायनस आणि मग 1 आणि एम मायनस आहे म्हणून आतमध्ये साईन बदलली मायनस 13 झाला, इक्वल टू 0 लिहायचं राहून गेलेलं आहे. ओके, मग आता कॉमन ब्रॅकेट मिळालं एम मायनस 13 इक्वल टू 0 ऑर एम मायनस 1 इक्वल टू 0, कारण कॉमन जे नंबर्स निघत होते ते एका ठिकाणी घेतले. मग एम इज इक्वल टू किती आला 13 आणि एम इज इक्वल टू किती आला 1. मग असे पण आपलं हेच उत्तर आलं 13 आणि 1, म्हणजे आपण फॉर्म्युलाने काढलेलंसुद्धा उत्तर बरोबर आहे. जेथे तुम्हाला शंका वाटेल आपलं उत्तर बरोबर येतं आहे की नाही येते, तिकडे तुम्ही या पद्धतीने आन्सर
टाळा करून बघू शकता, आपला आन्सर करेक्ट आलं की नाही ते पाहू शकता. आणि म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सांगितलेली आहे. प्रत्येकच ठिकाणी काढायची गरज आहे अशातला भाग नाही आहे. आता हा इथे सिंपल होतं आपल्याला आन्सर असं सुद्धा येऊ शकेल जर का तुम्ही चांगली त्याची प्रॅक्टिस केलेली असेल तर. कळला तुम्हाला कुठल्या पद्धतीने फॉर्म्युला वापरून आपल्याला हे गणित करायचं आहे? आपल्याला पुस्तकात आणखीन सुद्धा त्याचे एक्झाम्पल्स दिलेली आहेत, ती आता आपण पाहूया. एक्झाम्पल 2 आहे, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0. मग आपण म्हटलं एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0 कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. वी गेट ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 10, सी इज इक्वल टू 2. मग देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू, मी तुम्हाला म्हणाले बी स्क्वेअर मायनस 4ac याची अगोदर व्हॅल्यू काढून घ्या आणि मग ती डायरेक्ट पुटाऊन करा तरी पण तुम्हाला चालणार आहे. मग बी किती आहे 10चा स्क्वेअर मायनस 4, ए किती आहे 1 आहे, सी किती आहे 2 आहे. म्हणजे काय जर 10चा स्क्वेअर 100 मायनस 4 2चा 8, 10 मायनस 8 इज इक्वल टू 92. आता आपल्या फॉर्म्युलामध्ये आपण टाकूया x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन द रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस 10 प्लस मायनस इन द रूट 92. 92 हा कोणाचा स्क्वेअर नाही आहे, 92चा स्क्वेअर रूट निघत नाही आहे. मग आपण काय केलं, बायफर्केशन कसं केलं आहे, 4 × 23 म्हणजे काय होईल, 4चा आपल्याला स्क्वेअर निघेल 2 आणि इन द रूट राहील 23. म्हणजे आपला आन्सर बघा कसं आलेला आहे, मायनस 10 प्लस मायनस 2 इन द रूट 23 अपॉन 2. आता जर का आहे मायनस 10 आणि हा म्हणजे आपण म्हणूया प्लस मायनस 2 काय असेल ते, तर 10 आणि 2 आपल्याला एक नंबर कॉमन मिळाला 2 म्हणून आपण तो 2 बाहेर काढला. मग आतमध्ये काय राहिलं, मायनस 5 प्लस मायनस इन द रूट 23 अपॉन 2. मग आपण काय केलं, 2 1 2 2 1 2 काढून टाकले म्हणजे आपल्याला आन्सर डायरेक्ट काय मिळालं, मायनस 5 प्लस मायनस इन द रूट 23 म्हणजे मग आपला आन्सर येईल देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 5 प्लस इन द रूट 23 और एक्स इज इक्वल टू मायनस 5 मायनस इन द रूट 23. देअरफॉर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर मायनस 5 प्लस इन द रूट 23 अँड मायनस 5 मायनस इन द रूट 23. एक्झाम्पल 3, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इक्वल टू 0 कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. वी गेट ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 2, सी इज इक्वल टू मायनस 3. बघा 1 मायनस 2 मायनस 3 मिळालेले आहेत. तुम्ही हे डायरेक्ट वाक्य नाही लिहिलं कम्पेअरिंग विथ किंवा असं काही तरीसुद्धा असाल तर डायरेक्ट तुम्ही ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 2, सी इज इक्वल टू मायनस 3 लिहा. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस टू द होल स्क्वेअर मायनस 4 × 1 × −3. सीची व्हॅल्यू किती आहे, मायनस 3. मग आता काय होईल, मायनस 2चा स्क्वेअर होईल 4 आणि 4 × −3 −12. मग −12 आहे बाहेर मायनस आहे म्हणून आतली साईन बदललेली आहे. मग तो झाला +2 म्हणजे काय, +4 + 12 = 16. आपला आन्सर आलेला आहे बी स्क्वेअर मायनस 4ac 16. आता आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकून घेऊया आहे, एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस प्लस मायनस इन द रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग आपण आता फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला लिहायचंच आहे, आपल्याला फॉर्म्युलाचे मार्क नाही आहे. पण आपण परफेक्टली फॉर्म्युला लिहिलेला असेल आणि पुढे जर का आपण लिहिताना जर का आपण एखादा नंबर लिहिताना चुकला त्याच्यामुळे आपण पुढचं सगळं गणित चुकलं तरीसुद्धा आपल्याला फॉर्म्युलाचा अर्धा मार्क मिळतो. आणि म्हणून सहसा
काय करायचं, आपला फॉर्म्युला लिहायचाच आहे आणि सगळे फॉर्म्युले जे आहेत ते व्यवस्थित पाठ करायचेच आहे. मी त्यासाठी वेगळा एक तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी सगळे तुम्हाला फॉर्म्युले एकत्र लिहून देणार आहे. ओके, आता बघूया पुढे काय झालेलं आहे. एक्स इज इक्वल टू मायनस इन द ब्रॅकेट मायनस टू, कारण आपल्या बीची व्हॅल्यू काय, मायनस टू, प्लस मायनस इन द रूट 16 अपॉन 2. आता प्लस मायनस होतं म्हणून आपण वेगवेगळे ऑलरेडीच करून घेतलेले आहेत, किंवा असंसुद्धा आपण करू शकतो, ते दाखवलेलं आहे त्यांनी. कुठल्याही पद्धतीने करा, प्लस इथे घेतला, इथे मायनस घेतलेला आहे, मायनस इन द स्क्वेअर, सॉरी इन द ब्रॅकेट मायनस टू मायनस इन द रूट 16 अपॉन 2. मग काय झालं, प्लस मायनस मायनस प्लस झालं, 2 प्लस 16 स्क्वेअर रूट काय आहे, 4 अपॉन 2, और 2 मायनस 16 रूट आहे 4 अपॉन 2. 2 प्लस 4 6, 2 मायनस 4 2, मायनस 2 म्हणजे मग जर का 2 प्लस 4 6, 6 अपॉन 2 आन्सर आलं 3, आणि इथे होता मायनस 2 अपॉन 2 म्हणजे आन्सर आलं मायनस 1. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 और एक्स इज इक्वल टू मायनस 1 म्हणजे आपले रूट्स काय आलेले आहेत. देअरफॉर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर 3 और मायनस 1, किंवा आपण म्हणू शकतो 3 अँड मायनस 1 आर द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. तुम्ही कोणतं तरी एक वाक्य व्यवस्थित पाठ करा, व्यवस्थित एकदा त्याचं फॉर्मेशन करून आणि तेच वाक्य लिहा. वेगवेगळे वाक्य लिहिण्याच्या फंदात पडू नका, एकच वाक्य पाठ करा, एकच वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तेच लिहा. त्यांनी वेगवेगळी वाक्य आपल्याला लिहून दाखवलेली आहेत. कारण काय आहे, कुठलंही वाक्य तुम्ही लिहिलं तरी चालणार आहे, म्हणून तुम्ही एकच वाक्य पाठ करा. आता आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 4. 25x² + 30x + 9 = 0. देअरफॉर ए इज इक्वल टू 25, बी इज इक्वल टू 30, सी इज इक्वल टू 9. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 30 द होल स्क्वेअर मायनस 4 इंटू 25 इंटू 9. मग काय झालं, 30 स्क्वेअर 900 मायनस काय झालेलं आहे, 25 इंटू 4 100 इंटू 900 मायनस 900 आन्सर इज 0. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचे, फॉर्म्युला लिहून घेऊया. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन द रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मायनस बी म्हणजे इथे आपला आन्सर काय येणार आहे, मायनस 30 प्लस मायनस इन द रूट 0 अपॉन 2 इंटू 25. म्हणजे मग काय होईल, देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी मायनस लिहून घ्या, मायनस 30 प्लस 0 अपॉन 50, और एक्स इज इक्वल टू मायनस 30 मायनस 0 अपॉन 50. मायनस 30 प्लस 0 आन्सर इज मायनस 30 अपॉन 50, मायनस 30 मायनस 0 आन्सर इज मायनस 30 अपॉन 50. 0 प्लस करा किंवा मायनस करा, जे काही आपलं ओरिजिनल आन्सर आहे, जो काही फर्स्ट नंबर आहे, तेच आपलं आन्सर येतं. म्हणजे मग काय झालं, 3 अपॉन 5 म्हणजे मायनस 3 अपॉन 5 मायनस 3 अपॉन 5 आपला आन्सर आलेला आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5 और एक्स इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5 म्हणजे मायनस 3 अपॉन 5 अँड मायनस 3 अपॉन 5 आर द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. मग आपण वाक्य काय इथे लिहिलेलं आहे बघा, दॅट इज बोथ द रूट्स आर इक्वल. म्हणजेच काय झालेलं आहे, 5x + 3 द होल स्क्वेअर हे असं आन्सर आहे. हे आपल्याला काही लिहायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट एवढंच आन्सर लिहायचं आहे, मायनस 3 अपॉन 5 अँड मायनस 3 अपॉन 5 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन.
आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 5. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1, सी इज इक्वल टू 5. बी स्क्वेअर मायनस 4 ए सी इज इक्वल टू 1, द होल स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 5. म्हणजेच मग झालं 1चं स्क्वेअर 1 आला, मायनसची साईन ॲज इट इज घेऊन घेतली, 4 5 झा 20, 1 मायनस 20 इज इक्वल टू मायनस 19. आता आपल्याला जे आहे मायनस 19 आपण लिहून घेतलेलं आहे आन्सरमध्ये, किंवा आपण म्हणूया फॉर्म्युलामध्ये. तर आपला फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन द रूट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी अपॉन 2 ए. मायनस 1 प्लस मायनस इन द रूट मायनस 19 अपॉन 2 इंटू 1. म्हणजे आपला आन्सर झाला मायनस 1 प्लस मायनस इन द रूट मायनस 19 अपॉन 2. मायनस 19 इज नॉट अ रियल नंबर, हेन्स रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर नॉट रियल. आता आपण ह्याला प्लस मायनसमध्ये देऊ शकत नाही आहोत, म्हणजे जे काही उत्तर येणार आहे ते खरंच नाही आहे. म्हणून त्याच्यामुळे आपण इथे हे वाक्य लिहिणार आहोत, मायनस उत्तर आलं बी स्क्वेअर मायनस 4 ए सीचं, तर म्हणायचं आहे की हे उत्तर येऊ शकत नाही आहे. मायनस इन द रूट मायनस 19 इज नॉट अ रियल नंबर, हेन्स रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर नॉट रियल. आपल्याला याच्यामध्ये एक क्वेश्चन अशा प्रकारचा येतो की दिलेलं आन्सर हे रियल आहे का ते सांगा, तर त्यावेळेला आपल्याला ही वाक्य लिहायची आहेत. आणि म्हणून काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं, मायनस उत्तर जर का आलं बी स्क्वेअर मायनस 4 ए सीचं तर ते उत्तर रिअल नाही आहे. तुम्ही डायरेक्ट त्याच ठिकाणी आन्सर लिहून स्टॉपही करू शकता, हे एवढं पुढचं लिहायची गरजही नाही आहे. तर जेव्हा तशा प्रकारचा आन्सर येईल, जेव्हा तशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला येईल, तर त्यावेळेला मी तुम्हाला दाखवीन आपल्याला पुढचं लिहायची गरजच नाही, डायरेक्ट आन्सर लिहा तिकडे आणि मोकळे व्हा, काही हरकत नाही आहे. तर आता आपण पुढच्या भागामध्ये 2.4 सोडवणार आहोत.